नमस्कार मित्र हो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विद्याप्रवेश तयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आपल्याला देण्यात आलेली आहे आणि या कृती पुस्तिकेमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांकडून विविध कृती कार्यक्रम घ्यावयाचा आहे यासाठी आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये कृतीपत्रिका देण्यात आलेली आहेत आणि कृतीपत्रिकेबरोबर त्यांचे क्रमांक एक ते एकोणपन्नास देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांच्याकडून आपण त्या वर्गामध्ये विविध कृती करून घ्यावयाच्या आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार प्राथमिक शिक्षण स्तरावर इयत्ता तिसरीच्या अखेरीस सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत प्राथमिक स्तरावर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करणे हे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्तीसाठी निपुण भारत हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे या अभियानांतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित सर्व बालकांसाठी शैक्षणिक वर्षातील पहिले बारा आठवडे म्हणजे तीन महिने बालकांच्या तयारीसाठी विद्याप्रवेश हा कार्यक्रम मागील वर्षी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये यशस्वीपणे घेण्यात आलेला यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सुद्धा हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केलेले आहे आणि या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी विद्याप्रवेश पूर्वतयारी कार्यक्रम शिक्षक मार्गदर्शिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत विकसित करण्यात आलेली आहे तर आपण यामध्ये काय घ्यायचं आहे कृती पत्रिका वापरण्यापूर्वी आपण जाणून घेऊया कृतीपत्रिका या मूल्यमापण्यासाठी नसून विद्यार्थ्यांच्या आनंददायी अध्ययनासाठी आहेत आणि शाळा पूर्वतयारी शिक्षक मार्गदर्शिकेतील नियोजनानुसार त्या त्यावेळी संबंधित कृतीपत्रिकेचा उपयोग शिक्षकांनी वर्गामध्ये करायचा आहे पूर्वतयारी शिक्षक मार्गदर्शिकेमध्ये दिलेल्या साप्ताहिक कृती नियोजनानुसार विद्यार्थी कृतीपत्रिकेतील कृती ज्या वेळेस नियोजित आहेत त्यावेळेस त्या घेण्यात यायच्यात कृतीपत्रिकेतील कृती विद्यार्थ्यांनी स्वतः करणे अपेक्षित आहे तथापि कृतींबाबत दिलेल्या सूचनांचे पालन विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित नाही शिक्षकांनी कृती समजावून सांगायला पाहिजेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी अध्ययन गती भिन्न स्वरूपाची असते त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना सर्व कृती येण्यासाठी योग्य ते सुलभन करून सर्व विद्यार्थ्यांनी सर्व कृती करतील याकडे लक्षपूर्वक जाणीवपूर्वक लक्ष, लक्ष द्यावे कृतीमध्ये काही कातरकाम करावयाचे असेल त्या ठिकाणी शिक्षक आणि पालकांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना दुखापत होऊ नये म्हणून योग्य ती मदत करायची आहे ज्या कृतीमध्ये रंगकाम करायचे आहे त्यासाठी शक्यतो रंगीत पेन्सिली तेलखडू किंवा रंगीत स्केच पेनचा वापर करायचा आहे आपण वर्गामध्ये या कृतीपत्रिके क्रमांक एक वर्गातून सोडू सर्व विद्यार्थ्यांकडून सोडवून घेत आहोत कृतीपत्रिकेतील इतरही कृती करत असताना विद्यार्थ्याला कोणती अतिरिक्त ताण आणि त्याच्याशी सहज सुलभ संवाद साधून कृती पूर्ण आपल्याला करावयाचे आहेत तर आपण पहिली कृती आहे कृतीपत्रिका एक यामध्ये फुग्याला निळा रंग द्या सूर्याला पिवळा रंग द्या पानांना हिरवा रंग द्या आणि फुलाला लाल रंग द्या विद्यार्थ्यांकडून करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कृतीपत्रिका दोन यामध्ये फळे आणि भाज्यांची चित्र दिलेले आहे त्यातील भाज्यांना गोल करा फळांना बरोबर टिक अशी खूण करा आणि कृतीपत्रिका तीन यामध्ये सुद्धा खालील वस्तूंची चित्रे काढा त्यापैकी फक्त स्वयंपाकस लागणाऱ्या वस्तूंना रंग द्या अशा सोप्या सोप्या कृती या कृती पुस्तिकेमध्ये देण्यात आलेल्या आहेत कृतीपत्रिका पाच यामध्ये फरक ओळख खाली दिलेल्या चित्रामध्ये दिलेल्या वस्तूसारख्या आहेत फरक का म्हणजे सोप्या सोप्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घ्यावयाच्या आहेत माझे कुटुंब पाठ शिकवताना त्यामध्ये आपल्या स्वतःचा फोटो वडिलांचा फोटो आईचा फोटो आजी आजोबांचा भावा बहिणींचा फोटो आणि तुला जमेल तिथं किंवा त्याला जमेल तिथं चित्र काढ गमतीचे पानमध्ये फळापर्यंत पोचवण्यासाठी मार्ग कोणता त्याचबरोबर छोट्या छोट्या जोड्या लावा जुळवा अशा चिकट चित्र जोड्या लावा त्याचबरोबर कोपरे दिलेले आहेत त्याचबरोबर खेळणी त्यानंतर गणित कोपरा बाहुली कोपरा असं विविध आपल्याला या अनुषंगानं साहित्य जमवायचं आहे आणि कोपरे कोपरे करून को विद्यार्थ्यांना सहज सुलभ पद्धतीनं आपण मार्गदर्शन करायचं आहे स्वतः प्रत्येक वस्तू विद्यार्थ्याला हाताळायला द्यायची आहे आता इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी शाळा प्रवेश वयोनिश्चिती यामध्ये एकतीस डिसेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकांना आपण पहिलीमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि ते विद्यार्थी शाळा शाळापू तयारी मेळाव्यामध्ये सुद्धा सहभागी झालेले होते अशा शासनानं विविध कार्यक्रम कृती कार्यक्रम आपल्याला आखून दिलेले आहेत तीन महिन्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होणारच आहे आणि क्रियांसाठी देखील सूचनेप्रमाणे कृती करा आणि बुटका उंच लांब बाकूड त्याचबरोबर चित्र देऊन चित्र पूर्ण करायचं आहे हत्ती दिलेला आहे त्याची सोंड नाही आहे त्याचबरोबर घड्याळ दिलेलं आहे काटे नाही आहेत अक्षर दिले आहेत त्यांनी चित्र दिलेले आहेत जोड्या लावा असे विविध प्रकारचे आपल्याला सोप्या सोप्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे आहेत प्राण्यांची चित्र त्यांची जी सावली आहे जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत त्या करून विद्यार्थ्यांकडून घ्यायच्या आहेत तयारीसाठी आपण विद्यार्थ्यांना सेल्फी पॉईंट्स त्याचबरोबर नवागतांचे स्वागत कार्यक्रम घेतलेला आहे विद्यार्थ्यांकडून सोप्या सोप्या कृती करून घ्यायच्या आहेत स्वतः आपण त्यांचं फक्त त्यां त्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि इथं काय मूल्यमापन कोणत्याही पद्धतीनं किंवा परीक्षा वगैरे असं काही न आ, करता मूल्यमापन त्यांचं नसून आनंददायी अध्ययन म्हणजे स्वतःच्या गोष्टी स्वत विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत आणि त्या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना करू द्यायच्या आहेत या कृतीपत्रिकेतील कृतीपत्रिकांचा वापर आ, शिक्षक मार्गदर्शकी दिलेल्या साप्ताहिक नियोजनानुसार ज्या त्यावेळी करण्याबाबत शिक्षकांना दक्षता घ्यायची आहे आवश्यकतेनुसार शिक्षक बालकांना काही कृती घरी पूर्ण करण्यासाठीही देऊ शकतील यावेळी पालकांनी सदर कृती पूर्ण करण्यासाठी आपल्या पाल्याला मदत करता येईल आणि आपल्या पाल्यासाठी जितका वेळ द्याल तितकी अधिक आनंदानं ती शिकतील चला तर मग सर्वांनी एकत्र येऊयात आणि बालकांना प्राथमिक शाळेतील शिक्षण घेण्यासाठी तयार करायचं आहे विद्यार्थ्यांना निपुण भारत हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पालक शिक्षक विद्यार्थी सहभागी व्हायचे आहेत कोणत्याही तणावाखाली विद्यार्थ्यांना न जाऊ देता त्यांना आनंददायी त्यांच्या आवडीनुसार शिक्षण कृतीतून गाण्यातून गोष्टींतून त्याचबरोबर वस्तू हाताळायला देऊन साहित्यातून आणि त्यांच्या भावविश्वाशी निगडीत असणाऱ्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना म्हणजे निपुण करायचं आहे आणि त्याला त्या त्याच्या निश्चित अशा कौशल्य आणि त्याच्यात निश्चित अशा पातळीपर्यंत आपल्याला आणून ठेवायचं आहे म्हणजे पायाभूत कौशल्य त्याला प्राप्त झाले पाहिजेत प्राथमिक स्तरावरील ज्या ज्या संख्या ज्ञान आणि अक्षर ओळख वगैरे आहे त्या कृती त्याला प्राप्त झाल्या पाहिजेत आता इथं विद्यार्थी किती आनंदी आहेत बघा दिसत आहेत कृती पुस्तिके सगळ्यांना वाटलेले आहेत आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती करण्यासाठी वर्गामध्ये दे देखील दे, दे, दिलेल्या आहेत आपल्या घटकाशी निगडीत असलेल्या सोप्या सोप्या गोष्टी आपण नियोजनानुसार विद्यार्थ्यांकडून करून घेत आहोत आणि या कृतीपत्रिका विद्यार्थी आपल्या पुस्तकामध्ये सोडवत आहेत आता ही विद्यार्थिनी करत आहे कृती पत्रिका चार यामधले कृती करत आहेत विद्यार्थिनी तर त्यांना आवडीचा विषय म्हणजे चित्र रंगवणे त्यानंतर फरक ओळखणे फळभाज्या फर भाज्या आणि फळे आता हा आहे पृथ्वी त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे मोठ्या वर्गातला आहे आणि इयत्ता पहिलीमध्ये आजी आजोबा बस बस हे बसतात आपली रडते म्हणून ते देखील वर्गामध्ये बसतात त्यांच्याबरोबर हा आहे पृथ्वी त्यानं शाळेला दिलेला आहे घड्याळ भेट आणि त्यास असे बालसंस्कार बालवयात आपण विद्यार्थ्यांवर करत असतो आणि पालक देखील जर एखादा विद्यार्थी रडत असेल किंवा काय असेल तर आपण पालकांना देखील थोडंसं शाळेची आवड निर्माण होईपर्यंत बसवून घेतलेलं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा